हॅलो दोतोर, ह्या कार्यक्रमातलो उत्तरार्ध म्हणजे सेकंड हाफ आणि आमच्याबरोबर असा डॉक्टर गोविंद देसाय, गोयचे नामनेचे चेस्ट फिजिशियन. म्हणजे छातीची जी दुयेंसां आसात, खरस मारप, दम मारप, परत खोकली येवप, धाप मारप आणि ट्युबरक्युलोसीस ह्या सारखी किंवा न्युमोनिया ह्या सारखी जी दुयेंसां आसात किंवा हांच्या संबंधित तुमचे प्रश्न असतात ते तुमच्यानी विचार येतात. डॉक्टर, एक तुमकां अतिशय महत्वाचा प्रश्न विचारता की एक काळ आशिल्लो आणि अजूनही असो आसा असे म्हणचे पडटा की ट्युबरक्युलोसीस सारखे दुयेंस, टीबीचे दुयेंस किंवा जाका आमी क्षयरोग म्हणतात ते खूप कॉमन असा, पण वी ट्राय टू म्हणजे आम्ही ते लिपोंक सोदतात की आम्ही ते म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट घेणार. स्टिग्मा असा की लोकांच्या मनात एक भय असा. पण म्हाका दिसता आज जे तंत्रगिन्यान, जे वखदांचे नॉलेज आणि ज्ञान आणि उपलब्धी इतके व्यवस्थित असा की म्हाका दिसता की आज पीपल शूड बी हॅपी की आपल्याक डायबिटीस जावं ना, ट्युबरक्युलोसीस झाला किंवा आपल्या हायपरटेन्शन जावं ना, प्रेशरचे दुयेंस ना, ट्युब, कारण इट इज ऑलमोस्ट ट्रीटेबल. हाचेर तुम्ही मातशे एक एक्सपर्ट म्हणून भाष्य करा. हो जो भय असता टीबी तो दोन गोष्टीतल्यान येता. एक म्हणजे पहिलीच्या काळात जेव्हा किमोथेरपी बरी अवेलेबल नसताली त्यांना फेटॅलिटी रेट्स खूप हाय असताले टीबीचे. टीबी झाली की वो मरतलो असे समजताले लोक. सो ताका लागून एक भय. दुसरो भय कित्याक, बिकॉज ऑफ ट्रान्समिशन. आपल्या सायडीच्या मनशाक टीबी झाल्या ती आपल्याक येतली म्हणून लोकांच्या मनात भय असता. सो ताका स्टिग्मटायज करून ताका सेपरेट करपाचा प्रयत्न असता. बट आय थिंक देर शूड बी अ व्हेरी क्लिअर मेसेज दॅट शूड गो. टुडे टीबी इज कंप्लिटली क्युरेबल. म्हणजे आता इतली आमकां बरी बरी मेडिसिन्स अवेलेबल असा टीबी क्युअर करपाक. टीबी कंप्लिटली बरी जाता. रिलॅप्स कॅन बी टोटली अवॉयडेड. ट्रीटमेंट इज हार्डली 6 to 8 months. स ते आठ, पहिली देड वर्स, दोन वर्स चलताली, स ते आठ महिन्या भितर टोटली क्युअर जाता. आणि ट्रीटमेंट चालू करना फुडें एक दोन आठवड्या भितर पेशंट नॉन इन्फेक्शियस जाता. म्हणजे ताजी आनी कोणाक ट्रान्समिट जातली हाजो भंय कंप्लिटली वता. आणि ही मेडिसिन्स जी असा ती कंप्लिटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असा. म्हणजे आमचा जो नॅशनल प्रोग्राम असा, जो आम्ही रिवाइज नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम म्हणता, तो गव्हर्नमेंटान इतलो बरे भशेन फ्रेम केला. ऑल मेडिसिन्स आर अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. दे आर अवेलेबल व्हेरी क्लोज टू द पेशंट. म्हणजे पेशंटाक कांयच त्रास जायना. गरीबातलो गरीब पेशंट आपल्या घरातल्या लागींतल्या लागीं सेंटराचेर वचून हो ट्रिटमेंट घेवपाक शकता. इनफॅक्ट जेन्ना पेशंट म्हणटा आपूण येना सेंटराचेर, आमी ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी ताका क्युअर करपाक, ताज्या घरा वचून ताज्या तोंडान ट्रिटमेंट दिवपाचो हो आमचो रिस्पॉन्सिबिलिटी. सो इतले इझी केल्ले आसा हे एट प्रेझेंट पेशंटांक. आणि हो जो ट्रिटमेंट असा ती ड्रग्स आता बरी बरी नवी आयिल्ली असा. स ते आठ महिने ट्रिटमेंट चलता. हाज्या बद्दल लोकांक लिपोवपाचें पिवपाचें कांयच ना. तुमकां जर खोकली मारता, तुमकां दुबाव आसा, दोन आठवड्या परत जर खोकली मारता, लागींतल्या लागींच्या हेल्थ सेंटराचेर वचून आपली नुती तपासून घेवपाची. खूब फाटी 50% पेशंटांक नुतेनूच सापडटा टीबी. जर नुतेन सापडूं ना जाल्यार तुमकां एट हायर सेंटर रिफर करतलो हेल्थ सेंटरांतल्यान, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जीएमसी, एक्सरे काडटले. एक्सरेचेर रोखडोच डायग्नोज जाता. डायग्नोसीस इज इजी, ट्रीटमेंट इज इजी, कॉम्प्लिकेशन्स आर एक्स्ट्रीमली रेअर नाव. पहिली रगत पडप जातालें, वारो भरलो, स स म्हयने ॲडमिट करून दवरले, ती कांयच कॉम्प्लिकेशन जायना. कॉम्प्लिकेशन्स केन्ना जाता? एक म्हणल्यार तूं तो आपल्या कोणाक दाखोवपाक नाका, लिपयलो लिपयलो आनी तो मागीर सामको चडार पडलो, तेन्ना कॉम्प्लिकेशन जाता. किंवां जी ट्रिटमेंट तुका दिला तो तूं सारको घेना, अर्दी कुटी घेवन सोडलो, त्या ड्रग्सांक रेजिस्टन्स जालो. दीस आर द प्रॉब्लम्स. इफ यू टेक इट रेग्युलरली टीबी इज टोटली क्युरेबल. विदीन 2 weeks ऑफ ट्रीटमेंट इट इज नॉन इन्फेक्शियस. लोकांक वचपाचो भंय नसता. सो आय थिंक दॅट जो भंय टीबी बद्दल असा, आय थिंक वी शूड नॉट होल्ड इट एनी मोर. एज लॉंग एज वी आर टेकिंग ट्रीटमेंट, प्रोग्राम इज देअर, नथिंग टू वरी. म्हणजे आज परिस्थिती सामकी बदलल्या. ट्युबरक्युलोसीस म्हणजे टीबीचे दुयेंसाक हे टोटल कंट्रोलान येऊ शकता, बरे जाऊ शकता. हा जो दोतोरांचो मेसेज असा सामको महत्वाचो. कारण एक काळ शब्द आम्ही त्यांना हांगा म्हणतात म्हणजे टायफॉइड, त्याकाय असे लोक म्हणतात टायफॉइड लोक मरतात. आज किती आठ दीस 15 दीस गुळयो घेतात आणि एव्हरीबडी इज फाईन. म्हणजे फक्त डायग्नोसिस जावपाक जाय, ट्रीटमेंट इज अवेलेबल. एक्झॅक्टली. आणि देर इज नथिंग टू हायड अबाउट इट. तसे आज म्हाका दिसता ट्युबरक्युलोसीस सारखो हो जो प्रोग्राम असा आणि गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह इतले बरे असतात. जसे तुम्ही सांगला की पेशंट जर येणार तुमच्याकडे जाल्यार यू हॅव द प्रोव्हिजन टू गो टू अप टू द हाऊस ऑफ द पेशंट अँड डिलिव्हर द गुड्स, डिलिव्हर द मेडिसिन. बरं डॉक्टर, मग आणि एक तुम्ही प्रश्न विचारता की खुशी एवढे आम्ही असे पळता की ट्युबरक्युलोसीस ऑफ द लिम्फ नोड, स्पेशली विथ पीपल हू कन्झ्युम नॉन पाश्चरायज मिल्क. आता किती जाता? पहिली नॉन पाश्चरायज म्हणजे बोवाईन ट्युबरक्युलोसीस म्हणून एक कॉन्सेप्ट असतो. इट हॅज कम व्हेरी व्हेरी मच, खूप कमी प्रमाण झाला त्याचा. हाली जो आम्ही लिम्फ नोड्स पळतात, दे आर मोर ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस ऑफ द ह्युमन स्ट्रेन ओनली. म्हणजे इट इज बोवाईन इज बिकम व्हेरी व्हेरी रेअर, स्पेशली इन अवर स्टेट गोयात. हे लिम्फ नोड रिलेटेड ट्युबरक्युलोसीस असा हा जो प्रमाण खूप हाय असा. म्हणजे इट इज ऑलमोस्ट 50% ऑफ वॉट पल्मनरी ट्युबरक्युलोसीस जाता. बाकीची स्टेशनांनी समहाव हाजो प्रमाण कमी असा. मे बी 15% ऑफ ऑल टीबी केसीस वील हॅव एक्स्ट्रा पल्मनरी. पण आमच्या गोयात हाजो प्रमाण खूप हाय असा. डायग्नोसीस इज व्हेरी सिंपल. आम्ही जस्ट FNAC म्हणून करतात, म्हणजे ताका एक सूय लावून तो तपास करतात अंडर द मायक्रोस्कोप. ताजेर रोखडोच डायग्नोसीस मेळटा. बाय चान्स ताजेर मेळो ना जाल्यार बारीकसो नीक दिवन बायोप्सी करतात. हाजो डायग्नोसीस रोखडोच जाता. ट्रीटमेंट इज ऑलमोस्ट द सेम एज पल्मनरी ट्युबरक्युलोसीस. डॉट्स म्हणटा तो आमचो प्रोग्राम असा, डेली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. सेम ट्रीटमेंट असता. ह्या ट्रीटमेंट घेऊन ऑलमोस्ट इन
90-95% केसीस तो लिम्फ नोड जस्ट विथ ट्रीटमेंट रिजॉल्व जाता. इन व्हेरी फ्यू पर्सेंट मे बी 5% तो लिम्फ नोड तसोच उरता, मेनली नॉन इन्फेक्शियस जाऊन उरता तो. तसो तू उरलो म्हणून सुद्धा काय प्रॉब्लेम ना, पण थोड्यांक मात्र ताजो भंय दिसता हाजो मुखार आनी कितें जायत किंवा कॉस्मेटीक पर्पसा खातीर, मागीर तो एक्सिजन करून काडपाक जाता. अनट्रिटेड लिम्फ नोडाचो प्रॉब्लेम जावपाक शकता. जो तू अनट्रिटेड दवरता तो हळूहळू थंय कोल्ड एप्सेस म्हणून जावपाक शकता, अँड देन समटायम्स इट रप्चर्स अँड इट बिकम्स अ ड्रेनिंग सायनस. दीस बिकम्स अ लिटल डिफिकल्ट टू ट्रीट. मागीर ताजो सर्जरी करून तो एप्सेस ड्रेन कर, देन इट बिकम्स मोर कॉम्प्लिकेटेड. सो खंयची जर अशी लिम्फ नोड गांठ लागली बिगली जाल्यार इमिजिएटली इट यू शूड गेट इट इन्वेस्टिगेटेड. व्हेरी मोस्ट कॉमन कॉज इज ट्युबरकुलोसिस अँड गेट इट ट्रीटेड. म्हणजे एक लहानशी गांठ कशी जाता जी मात्शी सुजिल्ल्या भशेन दिसता, म्हाका दिसता अशा वेळार दोतोराकडे वचून दोतोराचो सल्लो घेवन, ना गांवठी केला हे केला वो पाप लायला हे मलम लायला अशें करनासतना डॉक्टराचो सल्लो घेवन ते जर व्यवस्थीत ट्रीट करत जशें डॉक्टरान सांगला तो व्हेरी मच कॅन बी ट्रीटेड. आनी डॉक्टर म्हणजे ताचे रिझन तुम्ही म्हणटा की अनपाश्चरायज मिल्क हो तर कॉमन क्वेश्चन. इट इज नॉट व्हेरी कॉमन नाउडेज, कारण खुबशे लोक आता चडशे पिशवेतले दूध पितात किंवा बॉयल करून. अवेअरनेस इज सो मच की बोवाइन ट्युबरकुलोसिस इज बिकम व्हेरी व्हेरी रेअर नाउ. इट इज युजुअली द ह्यूमन स्ट्रेन्थ ऑफ यूज. डॉक्टर आमकां एक प्रश्न आसा. हॅलो 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 दोतर विचारात. शिरोडकर उलयता मडगांवच्यान. हां विचारात. म्हाका युरिक एसिडाचे प्रॉब्लेम आसा आनी केन्ना केन्ना कितें जाता अशें चेस्टाच्या वयर हार्टाच्या वयर आमचे मसल्स आसता पळय हांगा सायडीन तातूंत पेन जाता केन्ना 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 पेन जाता आनी मागीर वता, पूण ताका पेन जाता ते केन्ना ताका हार्टाक कितें माल वचपाक शकता ते जावं पेन जालो म्हणून कितें ताका बाम लावप जावं हार्डक्स लावप हें कितें लावपाक शकता आमी. तुमची एज कितली? हॅलो एज कितली काय म्हणटा डॉक्टर? पिराय कितली? एज 54. ओके, ते जे डिस्क्रायब करता हाजे वयल्यान इट लुक्स टू बी सम कॉस्टोकॉन्ड्रायटीस जाल्यार टीच सिंड्रोम आमी म्हणटात, म्हणजे पयलीं हांवें सांगिल्ले भशेन रीब आनी स्टर्नल हाजे मदीं. सो थोडे दीस येता म्हणटा तो वता. सो इट कूड बी एज सिंपल एज कॉस्टोकॉन्ड्रायटीस. बाम बीम लायलो म्हणून कांय प्रॉब्लम ना ताका, ओनली आय वूड एडवायज चड असो चोळचो न्ही, कारण तातूंत इन्फ्लमेशन एखादी वाडपाक शकता. पूण तो टेकिंग फॉर ग्रांटेड की इट इज कॉस्टोकॉन्ड्रायटीस इज नॉट करेक्ट. सो तांची एजूय 54 आसा, तांकां जर आनी कितें रिस्क फॅक्टर आसा, डायबिटीज आसा, ब्लड प्रेशर आसा, कॉलेस्ट्रॉल आसा, जाल्यार फर्स्ट थिंग इज टू गेट अ प्रॉपर चॅकअप डन. एक कार्डिओग्राम काडून घेवचो, तातूंत कितें हार्ट रिलेटेड कितें आसचो. हार्ट रिलेटेड युजली कम्स विथ एक्टिविटी बी, विदाउट एनी एक्टिविटी बी येता इट मे नॉट बी रिलेटेड टू द हार्ट. सेकंडली एक एक्सरे काडून पळोवपाचो लंग्स रिलेटेड कितें प्रॉब्लम आसा. दीस टू बेजीक इन्वेस्टिगेशन जर नॉर्मल आसा जाल्यार इट मे नॉट बी समथींग व्हेरी टू वरी अबाउट असो. आनी इफ इट इज जस्ट कॉस्टोकॉन्ड्रायटीस इट युजली कम, चड करून थंडेच्या दिसांनी बी चड जाता हो प्रॉब्लम. एक 2-3 दीस उरता आपशीच पास ऑफ जाता, चडूच पेन जाता जाल्यार कितें एक पेन किलर घेवपाक जाता. युरिक एसिड रिलेटेड इट मे नॉट बी, इट मे जस्ट बी अ कोइन्सिडेंस. फुडलो प्रश्न आसा. हॅलो 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 हा डॉक्टर गुड इवनिंग. गुड इवनिंग डॉक्टर. म्हजो चलो न्हू 8 वर्साचो आसा डॉक्टर, ताका न्हू परतून परतून थंडी जाता आनी आतां डॉक्टर न्हू ताका जाले 8-15 दीस जाले जोर येतालो, परतून मेडिसिन केलें डॉक्टर आनी परतून ताका तो जोर गेलो, परतून 8 दिसांनी परतून जोर येतालो. लास्ट थर्सडे ताका जोर येतलो डॉक्टर, परतून आज येयलो जोर डॉक्टर. ताजी सोनोग्राफी केली नॉर्मल आसा, चेस्ट एक्सरे काढलं नॉर्मल असं, ब्लड टेस्ट केलं नॉर्मल असं, पण डॉक्टर असं तर 8-8 दिवसांनी जोर येतो डॉक्टर. एक महत्वाचा प्रश्न म्हाका सांगा की ताका खरंच बी मारता अशें आसा काय फक्त जोरच येता? जोरच येता डॉक्टर, खरंच बीन तशें काय मारना. खोकली आसा? खोकली बीन काय ना. 25 एज वेट हा डॉक्टर तेजी आनी 8 इयर्स हा ताका. ओके, तांणी पयली स्टार्टिंगाक म्हणलें की परती परती थंडी जाता म्हणून. सो वील हॅव टू सी वेदर हो जोराचे परते परते जे एपिसोड्स येतात, वेदर दे आर एसोसिएटेड विथ द जे थंडीचे सिमटम्स येतात, बोथ कम टुगेदर. इफ दे कम टुगेदर देन दॅट कॉज अ फ्युअर मे बी समथींग रिलेटेड टू द चेस्ट. आतां थंडी म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी सिमटम्सूय आसपाक शकता किंवा लोअर रेस्पिरेटरी सिमटम्स आसपाक शकता. कॉमन अप्पर रेस्पिरेटरी सिमटम्स असो जोर येवपाक कॉमनस्ट वील बी एक टॉन्सिलायटीस, फेरिंजायटीस. सो प्रोबेबली द चायल्ड कूड बी हॅविंग सम क्रॉनिक टॉन्सिलायटीस वीच फ्लेअर्स अप, परतो परतो इन्फेक्शन जाऊन फ्लेअरअप जाता. सो इफ देर आर सिमटम्स एसोसिएटेड लायक दॅट, शी शूड गो टू अ ENT किंवा पिडियाट्रिशना कडेन सुद्धा गेल्याक जाता आनी एक टाळो तपासून घेवपाचो. आनी कितें जर इन्फेक्शन आसा इट हॅज टू बी प्रॉपरली ट्रिटेड विथ एंटीबायोटिक्स. ती म्हणटा चेस्ट एक्सरे नॉर्मल आसा, ब्लड टेस्ट नॉर्मल आसा, ओके, सो अल्ट्रासाऊंडूय नॉर्मल आसा. सेकंडली जर चेस्ट सिमटम्स आर नॉट एसोसिएटेड विथ द फिवर देन फिवर मे बी एनी अदर थिंग, मे नॉट बी रिलेटेड टू रेस्पिरेटरी कॉज. सो इन दॅट केस द पिडियाट्रिशियन वूड बी द बेस्ट जज. पिडियाट्रिशियनान प्रॉपर तपासून हो जोर पडतो कित्या कित्या खातीर येता तो इन्वेस्टिगेट करून ताणी तो प्रॉपर ट्रिटमेंट चालू करपाक जाय. तरी पण जसं तुम्ही सांगले की डॉक्टर की म्हाका दिसता तुम्ही
पेडियाट्रिशियन सल्लो घेतास पण त्याप्रमाणे एक ईएनटी तुम्ही दाखवून घ्या की त्यांना कानाचे इन्फेक्शन असू शकतं आणि लघवेचे इन्फेक्शन सुद्धा कॉमन असतं की त्याला फ्रिक्वेंटली परत परत जोर येऊ शकतं. सो हे दोन कन्सिडर तुम्ही करून त्याचे सगळेच म्हणजे युरिन सगळेच तपासून घ्या आणि आय थिंक इट इज इट शुड गिव्ह यू द गुड रिझल्ट. डॉक्टर आमचा एक प्रश्न असा. हॅलो हॅलो गुड इव्हनिंग डॉक्टर, मडगावच्यान उलयता. तुम्ही ट्युबरक्युलोसिस विषय काढला म्हणून ताजेर किती विचारपाक सोदता. म्हाका एक दीस सडनली दोळ्यांत प्रॉब्लेम झालो, म्हणजे दोळ्या मुखार चाळीस येवपाक लागली, पण हांव दोळ्यां दोतोरा मेरेन गेले. ताणी म्हाका कितल्योश्यो टेस्टी करपाक लायलो, एक्सरे काडपाक लायलो, युरीन टेस्ट, ब्लड टेस्ट, आनी ताजे भितर एक टेस्ट आशिल्ली स्किन टेस्ट म्हणून. ती स्किन टेस्ट म्हाका कित्याक केलें कांय कळना, पण मागीर हांवें दोतोरा विचारले, दोतोर पावले ती ट्युबरक्युलोसिस टेस्ट म्हणून. सो म्हाका अजाप दिसता की दोळ्याक आनी ट्युबरक्युलोसिस टेस्टाक कनेक्शन कितें आसा, कित्याक म्हणून तरी टेस्ट करपाक तुमी ताजेर कितें प्रकाश घालपाक जाय. आम्ही प्रकाश घालतात, पण माझ्या त्या पयली माझा तुमकां प्रश्न आसा. तुम्ही हो प्रश्न तुमच्या त्या डॉक्टरांक विचारला ना? आम्ही विचारले, ताणें सांगले ट्यूब आतां दोतोर सांग, आमी दोतोरा काउंटर पेशंट करपाक शकनात. दोतोर कितें सांगता ताजेर आमी करचें पडटा. दोतोर म्हणटा तूं चड शिकलो काय म्हण आपल्या पयलें. ताणें सांगले हांवें धडात धड टेस्टी केल्यो. बरें, ना ना म्हाका बरें दिसलें. म्हाका हाचे बद्दल एक आनंद आसा की आमचो जो प्रोग्राम आसा तो तुमकां मोर फ्रेंडलियर दिसता, की तुमकां आमचे कडेन मन मोकळेपणान प्रश्न विचारांचे दिसतात. दो यो ट्रिटींग डॉक्टर इज डिफरंट, ही हॅज डन सो मेनी अरे ऑफ इन्वेस्टिगेशन, तरी तुम्ही तांकां विचारपाक भंय दिसतालो, पण तुम्ही मोकळेपणान आमकां विचारलो. डॉक्टर बरें, तुमचो प्रश्न हांव सगळो सामको सिंपल फॉर्मान आन्सर करपाक ट्राय करता. टीबी जी आसता ती दोन प्रकारची आसता, पल्मनरी म्हणून आसता आनी एक्स्ट्रा पल्मनरी. जेन्ना लंग्सान जाता ताका आमी पल्मनरी म्हणटात. 85% केसीस अकर इन द लंग्स, रिमेनींग 15% आज कॉल्ड एक्स्ट्रा पल्मनरी. आमचे कंट्रीन ज्या जाग्यार टीबी इतली रॅम्पंट आसा, एनी ऑर्गन ऑफ द बॉडी कॅन गेट अफेक्टेड विथ टीबी. सो एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस कॅन एफेक्ट एनीथिंग. जर जनरली आमचो समज कितें आसता, टीबी म्हणल्यार लंग्स, खोकली येवप, पूण खंयचोय ऑर्गन बॉडीचो, तांकां जसो जालो दोळ्याचो, जेन्ना दोळ्याची बाकीची सगळी इन्वेस्टिगेशन जाली, तांच्या ऑप्थाल्मोलॉजिस्टाक डाऊट आयला आसतलो की दीस कूड बी ट्युबरक्युलोसिस रिलेटेड टू द आय. नाव टू इन्वेस्टिगेट टीबी रिलेटेड टू द आय इज व्हेरी डिफिकल्ट. एक कॉमन टेस्ट जो आसता तो खंयच्याय पार्टान जर बॉडीक टीबी आसली तो पॉझिटिव्ह जाता, तो म्हणजे पीपीडी टेस्ट, मांटू टेस्ट म्हणटात आमी. म्हणजे थोडोसो प्युरिफायड प्रोटीन डेरिवेटिव्ह स्किना भितर घालता आनी रिएक्शन जाता जाल्यार पळयतात. तो जर रिएक्शन पॉझिटिव्ह झालो जाल्यार पेशंटाक खंय तरी टीबीची इन्फेक्शन आसा असो दुबाव एक येता. सो जर तर दोळ्याच्या डॉक्टरान स्ट्रॉंग डाऊट घेतला की दोळ्याची टीबी आसा आणि पीपीडी जर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असा, म्हणजे मोर दॅन 10 मिलीमीटर जर पॉझिटिव्ह, तर व्हेरी लायकली दॅट इट कुड बी ट्युबरक्युलोसिस. सो लिंक जी ती विचारता बिटवीन स्किन टेस्ट तो हो. सो टीबी कॅन बी डायग्नोज, नॉट एक्झॅक्टली डायग्नोज, बट कॅन बी सस्पेक्टेड, स्ट्रॉंगली सस्पेक्टेड विथ अ पीपीडी. आणि इफ यू हॅव सेड दॅट इट इज ट्युबरक्युलोसिस ऑफ द आय, आय थिंक शी शूड टेक ट्रीटमेंट, ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंट. चडान चड एक 6 महिन्याचो ट्रीटमेंट असतो विथ, अँड इट कॅन इवन बी अ थेरपिटीक ट्रायल. घेऊक काय हरकत ना, ताजे व्हडले सायड इफेक्ट्स बिफेक्ट काय नसता. इट इन फॅक्ट इट मे बेनिफिट हर अँड सॉल्व हर प्रॉब्लम. म्हाका दिसता तुमचो जो प्रश्न आसा, तुम्ही इतक्या म्हणजे बऱ्या मोकळेपणान तुमचे मोकळेपणान प्रश्न विचारले, हे म्हाका खूप आवडले. डॉक्टर आमकां एक फुडलो प्रश्न आसा. हॅलो हॅलो डॉक्टर, हांव नेहा पार्सेकर उलयतां. नेहा बाय प्रश्न विचार. डॉक्टर, म्हजो चलो न्ही 3.5 वर्साचो आसा, ताका परत परत थंडी जाता. सो ताका डॉक्टरान कितें केलें, एक पफ दिलो. हय, तो पफ ताणें एक 5-6 वर्स चालू दवर असो म्हणून सांगिल्लो. सो हांवें एक 5 महिने म्हणजे ती थंडी कमी जाली, तो चालू दवरून म्हणजे मॉर्निंग सेरफ्लो आनी अस्कालीन, हय दोनी हे ताका दी म्हणून सांगिल्लें. सो हांवें तशेंच ताका दिले आनी 5-6 महिन्यान ताजी थंडी कमी जाली डॉक्टर. पण आतां ताका परत थंडी जाली, पण हांवें कितें केलें, तो पफ बंद केलो थंडी कमी जाली म्हणून. तर आतां ताका परत थंडी जाली. सो डॉक्टर म्हणजे ताका ताळ्याच कडेन अशी थंडी आसा, चेस्ट क्लियर आसा म्हणटा ताचे, चेस्ट क्लियर आसा आनी फक्त ताळ्या कडेन थंडी जाल्या. सो ताका ताणें एक अल्बाटोमॉल म्हणून एक सिरप दिलो ताका, पण तातूंत म्हणजे कमीच जायना डॉक्टर. सो ताका हांवें परत पफ स्टार्ट केल्यार बरो. कशें आसा, तुमकां जर ताणें पयले खेपो जर पफ पफ चालू केलो म्हणल्यार डेफिनेटली ताणी हायपर रिएक्टीव्ह एरवे डिजीज हाचो डायग्नोसीस केला. जशें हांवें तुमकां पयलीं सांगलें, ह्या इनहेलर्सांचो बेनिफीट, मॅक्झिमम बेनिफीट मेळपाक ते नियमीतपणे वापरपाक जाय. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह थेरपी. बरोबर, ताणी जशें सांगलें, जेन्ना इनहेलर चालू केले, 5-6 महिने इनहेलर चालू आशिल्लो, ही वॉज एब्सोल्युटली फायन, ही वॉज नॉट गेटिंग एनी सिमटम. जसो ताणी मेडिसीन बंद केलो, ताजो जो बेनिफिशियल इफेक्ट आशिल्लो तो गेलो. एरवेज वीच वर बींग प्रोटेक्टेड बाय दोज इनहेलर्स आर नो लॉंगर प्रोटेक्टेड. सो मात्सो कितें व्हायरल इन्फेक्शन आयलो किंवा कसलो स्टिम्युलंट, कसलो स्ट्रॉंग वास आयलो, डस्ट आयलो, रोखडो एक्झासर्बेशन झालो. सो हाका एकूच ट्रिटमेंट.